आज आपण खाणार आहोत श्रावण स्पेशल आणि उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा। तर व्हिडिओ बघायला पुढे विसरू नका। चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ। नमस्कार, मी कोकण कॅन्डा सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अधिक मास म्हणजे अधिक श्रावण संपलेला आहे आणि आता आपला ॲक्च्युअल म्हणजे रिअल श्रावण सुरू झालेला आहे। तर श्रावणामध्ये आपण सहज सगळ्यांचे उपवास असतात, तर उपवासानिमित्त मी आज ठरवलं आहे की माझ्या जवळच्याच प्लेसमध्ये, आता मी राहते ठाण्यामध्ये, सो जवळच्या प्लेसमधलं एखादा साबुदाणा वडा म्हणजे स्पेशल उपवासाचे पदार्थ काहीतरी मला एक्सप्लोअर करायचे आहेत, खायचे आहेत आणि तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत। तर मी कोणत्या हॉटेलला किंवा कोणत्या स्नॅक्स कॉर्नरला जाईल हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पुढेपर्यंत बघावं लागेल। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर जसं की मी आपल्याला म्हटलं की श्रावणामध्ये स्पेशल मी आलेले आहे आपल्या स्वाद हॉटेलला, जे की आहे पडवळ नगर ठाण्यामध्ये। आणि आता मी स्पेशल म्हणजे इथे आहे ना उपवासाची खिचडी, साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा मागवलेला आहे। ॲक्च्युली रस्ता लगतच आहे, रोड लगत असल्या कारणाने माझा व्हॉईस तुमच्यापर्यंत इतका प्रॉपर पोहोचत नसेल, पण मी आता इथले ऑथेंटिक, एकदम ऑथेंटिक असं वेज मागवलेलं आहे उपवासाचं। सो बघूया, आल्यानंतर मी तुम्हाला टेस्ट कळवेलच, तोपर्यंत आपण बघूया यांचं मेन्यू कार्ड, बघूया इकडे काय कॉस्ट आहे वगैरे, जेणेकरून आपल्यालाही जर इकडे यायचं असेल तर तुम्हाला मेन्यू कार्ड कळेल आणि त्याची कॉस्ट किती ते पण कळेल। सो एकदा बघून इथे आपल्याला उपवासाचं सगळं मिळतं, नंतर त्याच्यामध्ये साऊथ इंडियन फूड्स इकडे आहे, त्यानंतर बघू शकता चाट वगैरे जे पण आपल्याला आहे। तुम्ही रेट्स वगैरे बघा की तुम्हाला परवडेबल आहे। खूप सुंदर, स्पायसी पण आहे आणि खूप हायजीन आहे इकडे, आपल्याला होम डिलिव्हरी सुद्धा मिळते इकडे। सो मला तर टेस्ट आवडली, तुम्ही नक्की इकडे विजिट करा। आता मी साबुदाणा वडा देखील खाणार आहे आणि तुम्हाला तिथे कळवणार आहे, तोपर्यंत मला खाऊ खरं सांगितलं ना तर साबुदाणा खिचडीपेक्षा साबुदाणा वडा खूप छान आहे, एकदम क्रंची क्रंची आहे आणि खूपच छान आहे। मला तर साबुदाणा वडा खूप जास्त आवडला खिचडीपेक्षा। सो माझी तरी अशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर इकडे आलात तर साबुदाणा खिचडीपेक्षा साबुदाणा वडा प्रिफर करा जर तुम्ही उपवासाचं खाणार असाल तर। चला आता मी खाते माझा उपवास, कारणीभूत लागू दे, त्याच्यानंतर तुम्ही बोलणार। सो बघितलं असेल तुम्ही, मी हॉटेल स्वादला व्हिजिट केली होती आणि तिथलं स्पेशली उपवासाची साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी ट्राय केली होती आणि तुम्हाला रिव्ह्यू पण कळवला होता की दोघांमध्ये साबुदाणा वडा हा खूप चांगला होता, स्पायसी पण होता आणि क्रिस्पी पण होता, त्यामुळे तो जास्त मला आवडला दोघांमधला। तर हा स्पेशली आजचा ब्लॉग हाच होता की आपण ऑथेंटिक म्हणतो ना, ऑथेंटिक काहीतरी फूड ट्राय करायचं असेल उपवासाचं तर तुम्ही हॉटेल स्वादला नक्की व्हिजिट करा। आणि हा छोटासा ब्लॉग, फूड ब्लॉग होता, जो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा।
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता प्रेम करताय असंच प्रेम पुढे देखील करा. धन्यवाद. बाय बाय.